हरि ओम नमो नारायण हरि ओम हरि ओम नमो नारायण हरि हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो हरि ओम नमो नारायण ओम नमो हरि ओम नमो नारायण ओम नमो हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो हरि हरि ओम नमो नारायण श्री राम जय राम श्री राम जय राम जय श्री वाल्मिकी वर्णन करतात सुग्रीव राजा झाला किष्किंधेचा आणि हा यांनी प्रवर्ष लगेच सुरुवात करायला पाहिजे कार्याला रामाने सांगितलं आता वर्षा ऋतू सुरू होतोय पाऊस सुरू होतोय तेव्हा धोधो पावसामध्ये तुझे वानर सीतामाईना शोधायला बाहेर पडलेले वाहून जातील तेव्हा माझ्याकरता कोणी मेलं असं वाहून गेलं हे मला उचित वाटत नाही तर आपण 4 महिने थांबूया त्या तयारी करूया आणि मग आपण सीतेच्या शोधाला सुरुवात करूया सुग्रीवानं हे मान्य केलं आणि प्रवर्षण नावाचा जो पर्वत आहे इथे वर्णन केलंय त्यांनी प्रवर्षण नावाच्या पर्वतामधल्या गुहा चांगल्या होत्या तिथे रामांची व्यवस्था आहे तिथे राम आणि लक्ष्मण राहत आहेत हनुमंत रोज त्यांच्याकडे आहे ते त्यांना काय हवं नको आणून देतोय पण हा पठ्ठ्या 4 महिन्यात एकदाही फिरकला नाही रामांकडे जीवाचा स्वभाव कसा असतो हे सांगणारे सुग्रीवाचं व्यक्तिमत्व आहे बरं का त्याचं नीट होईपर्यंत तो अगदी खूप मिनत वाऱ्या करेल अमुक करेल तमुक करेल रम रमी आणि रमा हनुमंत होते म्हणून तो वाचला एकदाही फिरकला नाही हो
मग 15 दिवसात एक तरी चक्कर मारावी की नाही? हनुमंतांनी लक्षात घेतलं आणि भरा 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 पत्र लिहायला सुरुवात केली. विविध वानर राज्यांना पत्र लिहिली आहेत आणि सही शिक्क्याकरता फक्त ते सुग्रीवाकडे येतात. काय ढोसायची ती ढोस, पण इथं सही कर. अगदी कमी शब्दात काळ्याकरता सांगतोय मी हे नसते मारत काय झालं असतं. कुणीतरी असा गॉड फादर ज्याला म्हणतो आपण. आणि हनुमंतापुढे तो काही बोलत नाही आणि भरा 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 सगळीकडे पत्र गेली आहेत. आणि 4 महिने पूर्ण जसे होत आले, अश्विन महिना उजाडला आहे. देवी भागवतात ही कथा सविस्तर येते. अश्विन महिन्यामध्ये नारद महाराज आलेत आणि प्रतिपदा ते अष्टमी नवमी रामांकडून एक अनुष्ठान करून घेतलंय रावण वधाकरता. आणि मग दसऱ्यालाही मंडळी निघाली. त्याच्या आधी भाद्रपद संपता संपता त्या गुहेमध्ये राम असे येरझाऱ्या घालत होते आणि जरा फास्ट चालत होते. रामांचा श्वास वाढला होता. लक्ष्मणाच्या लक्षात आलं, कधी न रागावणारा माझा दादा किंचित रागावलाय. त्याने विचारलं, काय दादा? काय म्हणजे? असाचा असाचा सुग्रीवाकडे त्याला म्हणावं, ज्या मार्गाने वाली गेला तो मार्ग अजून संकुचित झालेला नाहीये आणि माझ्या भात्यातले बाण गंजलेले नाहीयेत म्हणा. कल्पना करा, राम एवढे चिडले असते तर त्याला किती गुणिले केल्यावर लक्ष्मणी होईल? असं मला वाटतच होत, तुम्ही बोलत नव्हता म्हणून निघाला की हो. थैथयाट करतच समर्थानी वर्णन केलंय, लक्ष्मणाचा तो आविर्भाव पाहिला आणि हजारो वानर दूर दूर धाम लाव पळायला लागले. नरी देखता वानरी दूर जावे, आणि स्वागत कक्ष जिथे होता तिथे येऊन थांबला. सुग्रीवाला बोलवा. हनुमंतांनी लांबणं येताना पाहिलं होतं, एक दिन होणार था ये. आणि म्हणून अत्यंत बुद्धिमत्ताम वरिष्ठम असणाऱ्या बुद्धिमत्ताम वरिष्ठम अशा हनुमंतांनी एक गोष्ट केली आणि ती म्हणजे तारेला सांगितलं की तू स्वागत कर त्याचं. सुग्रीवर जर आत्ता गेला ना सुग्रीव, तो त्याचा चेंदा मेंदा होईल, चटणी होईल वाढायला. इतका संतापला लक्ष्मण आता. आणि तारा पुढे गेली असं वर्णन केले की तारा सुद्धा थोडी तारेत होती. कळलं ना? आणि तिचा पदर थोडा खाली होता, थोडीशी म्हणजे समजून घ्या सगळं मला स्पष्ट बोलायला इथं मला मर्यादा आहे. आणि पदर थोडा खाली होता. लक्ष्मण इतका सज्जन आहे की लक्ष्मणाने पाहिलं येताना सुग्रीवाच्या ऐवजी हे तारा येते म्हणून त्याने खाली मान केली आणि एकदम तो असा विरमला. सुग्रीवाला बोलवा म्हणला, असं खाली पाहतो लाज तो लाजतोय. सुग्रीवाला बोलवा. इतक्यात हनुमंत आले. हनुमंताने सांगितलं, लक्ष्मणजी फक्त खिडकीतनं खाली बघा. त्या डोंगर कपाऱ्यामध्ये वरती असणारं त्यांचं ते ऑफिस. आणि खाली पाहिलं तर शेकडो वानर खाली उभे होते. हे काय? काही नाही, सुग्रीवाची पत्र गेल्या महिन्यापासून गेली आहेत सगळ्या जगभरातल्या वानरांना आणि हजारो पद्म वानर उपलब्ध झालेले आहेत. फक्त चातुर्मास संपायची वाट पाहतोय आम्ही. एकदम अर्ध्यावर राग आला. तोपर्यंत सुग्रीव जरा बडीशेप वगैरे खाऊन आला आणि नमस्कार करा. लक्ष्मणानं लगेच आपला राग मागं घेतला. लक्ष्मणानं सांगितलं, रागावलो होतो मी, दादाही रागावले होते, पण तुम्ही अजिबात फिरकला नाहीत म्हणून जरा असं असं झालंय. सुग्रीवानी सांगितलं, सगळी हनुमंतानी, सुग्रीवानी स्वतः घेतलं नाही स्वतःकडे श्रेय, हनुमंतानी सगळी तयारी केलेली आहे आणि हजारो पद्म वानर आलेत. कोण कोण आले होते त्याची यादी केली आहे. नल, नील, गज, गवाक्ष, शरभ, ऋषभ, गंधमादन, मैन, द्विविध, जांबुवान, सुषेण, तार, रुमेच्या पित्याचं नाव आहे समर्थ. बर का? म्हणजे सुग्रीवाचा सासरा समर्थ. बर. आणि अशी सगळी मंडळी आलेली आहेत.
आणि यांची चार गटात विभागणी करण्यात येते. आता विनत नावाचा जो वानर आहे त्याच्याबरोबर 200,000 वानर दिलेत आणि त्याला सांगितले पूर्वेला जा, रामाला भेटलेत सुग्रीव, क्षमा मागितली मी येऊ शकलो नाही वगैरे. ठीक आहे, जीव चुकतो, चुकणाऱ्या लोकांना रामाला एक लक्षात घ्याल की माफी गलती को होती है. माफी किसे किसे दी जाती है? जो गलती करता है. चूक करणाऱ्याला क्षमा केली जाते, उन्मत्त माणसाला क्षमा नाही केली जात. सुग्रीवाची चूक झाली आहे, त्याने उन्मत्तपणा नाही केलेला, तो त्या विषयात रमलाय हो, आणि म्हणून रामाने क्षमा केली. ठीक आहे, चल इग्नोर. आणि आता तो हिशोब मी सांगतो की किती पद्म वानर म्हणजे किती, 100,000 × 100,000 म्हणजे किती, अमुक म्हणजे शंकू म्हणजे शंकू गुणिले शंकू म्हणजे किती, महाशंकू गुणिले महाशंकू म्हणजे किती, हे सांगणार आहे मी नंतर. आणि त्याचा इथे दिली आहे त्यांनी यादी. त्यातल्या विनत नावाच्या वानराला बोलावलं आणि सांगितलं पूर्वेला तुला जायचं आहे, आणि पृथ्वीच्या म्हणजे या किष्किंधेपासून पूर्वीचं पूर्वेचं जे वर्णन आहे ना, हे इतकं इत्थंभूत केलंय, पुढे गेल्यानंतर तुला अमके अमके देश लागतील, मग समुद्र लागेल, मग पुढं गेल्यावर काय लागेल, पूर्वेचे देश जे ऑस्ट्रेलिया लागेल काय जे असेल ते सगळेच्या सगळे देश सांगितले. त्यानंतर दुसरा सुषेण नावाचा जो वानर आहे त्याला पश्चिमेला पाठवलंय, 200,000 वानर त्याच्याबरोबर दिलेत, कोपऱ्या कोपऱ्यामध्ये झाडा झाडावरती गुहा गुहांमध्ये राजवाड्यामध्ये सगळीकडे सीतेला शोधायचंय, सीतेचं वर्णन रामाने केलंय, अशा अशा प्रकारची मुलगी माझी पत्नी आहे. एक साधारण ठोकताळा म्हणतात ना, काही काही फोटो नव्हता काही बॉस सर्क्युलेट करावा, हरवली आहे. पण फक्त शब्दचित्र उभं केलंय रामाने आणि पश्चिमेला यांना पाठवलं, आणि पश्चिमेचं वर्णन केलंय की पश्चिमेला गेल्यानंतर तुम्हाला काय काय लाभेल लागेल, पूर्ण पृथ्वीचं वर्णन. त्यानंतर दक्षिणेला पाठवलंय ते, उत्तरेला पाठवलंय ते शतबलाला. उत्तरेला जायला सुरुवात केल्यात की तुम्हाला भारताचे अमुक अमुक प्रांत लागेल, मग हिमालय लागेल, हिमालय ओलांडला की पुन्हा अमक्या अमक्या खाणी लागतील, बुटकी माणसं तिथे दिसतील. दक्षिणेला गेल्यावर काय काय लागेल हे सगळं वर्णन राम ऐकत होते सुग्रीवाकडनं. ते म्हणले सुग्रीवा किती ज्ञान आहे, मला सुद्धा इतकं माहीत नाहीये, सगळ्या देशाचं तुला कसं माहिती आहे इतकं सगळं? तो म्हणला वालीच्या भीतीने मी सगळं जग फिरलेलो आहे, असं वर्णन केलं त्यांनी. मी सगळ्या देशात राहून आलेलो आहे, म्हणजे सगळं म्हणजे सगळ्या मला माहिती आहे असं. आणि दक्षिणेला अंगदाला प्रमुख करण्यात आलंय, आणि 200,000 वानर. वन कशी आहेत, उपवन कशी आहेत, रुपयाच्या खाणी कशा आहेत, सोन्याच्या खाणी कशा आहेत, रेशीम बनवणारे देश कुठे आहेत, हे सगळं वर्णन केलं. आणि आता आरंभ होतो शोधायला. ही सगळी मंडळी निघतात, जाताना चारी वानरांना, चारी मुख्य जे आहेत त्यांना सुग्रीवाने सांगितलंय सीता सापडली नाही हे सांगायला जो येईल त्याला फासावर लटकवलं जाईल. सुग्रीव तसा कडक होता, वरच्या लेवलला तो चुकला असेल पण तो एकदम स्ट्रॉंग राज्य करता आहे. दुर्घटना से देर भली नाही, देर से दुर्घटना भलीवाला होता तो. उशीर झाला का, तुम्ही मेलात का नाहीत असं म्हणणार आहे, एकदम स्ट्रॉंग. आणि ते पुढे अंगदानं सांगितलंय जेव्हा दक्षिण समुद्र किनाऱ्यावर ही मंडळी पोहोचली आहे आणि आता पलीकडे जायचं आहे, त्यावेळेला त्यांनी सांगितलं पलीकडे आता जाऊ शकत नाही, परत जर गेलो तर काका मारतील, ठार करतील मला सगळ्यांना, आपल्याला फार कडक आहे आमचा काका. असंच अंगदाच्या मुखातले श्लोक आहेत वाल्मिकी रामायणातले खूप. आणि ही सगळी मंडळी निघाली आणि काय वाटलं कोणाष्टक रामाला, रामाने हनुमंताला समोर बोलावलं आणि रामांच्या अनामिकेमध्ये राम असं लिहिलेली मुद्रिका होती. ती राम लिहिलेली मुद्रिका रामचंद्रांनी हनुमंताला दिली. या प्रसंगावरती इतक्या लोकांनी काव्य केलेलं आहे. थोडक्यात म्हणाले रामानी हनुमंताला अनुग्रह दिला
आणि रामा हनुमंतांनी अंगठी कुठे ठेवली? प्रत्यक्षामध्ये इथे वरती ठेवली असं वर्णन आहे डोक्याच्या बाकोट्यात मुकुटामध्ये. पण अनेक रामायणकारांनी सांगितलं नाही ती त्यांनी जिभेवर ठेवली, रामनाम त्यांनी जिभेवर ठेवलं. हे कल्पना सह इतक्या छान छान केल्यात, भक्तीच्या दृष्टीने बोलतात ते लोक. आणि आता जायला आरंभ झाला, सगळेजण निघाले उत्तरेला पूर्वेला, सियावर रामचंद्र की जय असं म्हणून सगळे लोक निघाले, वेगानं निघाले, टाणटून टाणटून. अहो जसे कधी टोळ धाड यावी अशा धाडी निघाल्यात, इकडे शोधा तिकडे शोधा तिकडे शोधा, पूर्वेला शोधतायत, समुद्रात शोधतायत, अंडर वॉटर जातायत, समुद्रामध्ये काही गुहा आहेत तिथे जाऊन बघतायत कुठे सीतेला पळ. काय शोध मोहीम आहे हो. उत्तरेला गेलेत मंडळी, पश्चिमेला गेलेत, पूर्वेला गेलेत, दक्षिणेला निघालेत. दिवसामागून दिवस जात होते, अनेक महिने गेले असं वर्णन केले काही या ठिकाणी. काही लोकांना उशीर झालाय का, अनेक दिवस गेले, महिने नव्हे अनेक दिवस गेलेत. आणि परत आले बाकीचे वानर, पण महिना झाला तरी हे लोक काही परत नाही आले दक्षिणेकडचे. प्रवास करतायत 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 आणि शेवटी यांच्या लक्षात आलं, कारण इतके मोठे मोठे पर्वत की पुढे जाणंच शक्य नाही. आता इतक्यात एक मोठा धोंडा पाहिला आणि त्या धोंड्याच्या इथून एक छोटा पक्षी किलकिल किलकिल करत असा पुढत बाहेर आला. म्हणजे हनुमंतांनी पाहिलं इथे गुहा दिसतीये, हनुमंतांनी तो असा बाजूला केला आणि सांगितलं अरे इथे आज शोधूया. आणि दक्षिण प्रांतामध्ये असणाऱ्या पर्वतांच्या दऱ्याखोऱ्यामध्ये त्या गुहेमध्येच ते लोक शिरले. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे काय उत्तमोत्तम प्रकारची द्राक्षाच्या वेली, विविध प्रकारचे अन्नधान्य, तुतू, द्राक्ष, चिकू अशा उत्तम प्रकारच्या वेली, खाण्यापिण्याची उत्तम रेलचेल होती. आधी सगळ्यांनी पहिल्यांदा त्याच्यावर ताव मारला, पण भूक लागली होती. प्रवासामध्ये जेवणखाण नीट मिळत नाही, किती दिवसांनी इतकं चांगलं मिळालंय म्हणले. आणि सगळ्यांनी यथे चपात या, फक्त जांबुवंत जेवले नाहीयेत, खाल्लं नाही त्यांनी, हनुमंतांनी नाही आणि अंगदानी काही खाल्लं नाहीये. म्हणजे काय दोन द्राक्ष खाल्ली असतील, पण आपले भरपूर पोट अगदी तडस लागेपर्यंत बाकीचे वानर खाल्ले, पण खरंच दमले होते. आणि आता खाणं बिणं झालं, सगळं झालं, पाणी असं छान अमृतासारखं मंजूळ पाणी, स्वच्छ मंजूळ झरा असं वाहतोय, गुळगुळ गुळगुळ असं छान वास, आणि इतकं चविष्ट पाणी. ते पाणी प्याले, थोडा वेळ विश्रांती पण घेतली, गार असं थंड आहे ना त्या गुहे. आणि जागे झाल्यावर आता बाहेर निघतात, रस्ता कुठं सापडतोय, ते चकवा लागल्यासारखं झालं त्यांना की बाहेरच पडता येईना, इकडून परत तिथे येतात फिरून, अरे इथेच आलो परत. आणि हनुमंताच्या लक्षात आलं काहीतरी गोंधळ आहे, हे सिद्धीनं तयार केलेलं अन्न वाटत आहे, काहीतरी गोंधळ आहे. आणि म्हणून हनुमंतांनी शोधत 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 एका ठिकाणी एक सरस्वती सारखी दिसणारी जणू एक अप्सरा, स्वयंप्रभा तिचं नाव दिलंय वाल्मिकीनं, स्वयंप्रभा नावाची अप्सरा ध्यानाला बसली होती, ती उपासनेला तिथे येऊन बसली होती. विनंती केली हनुमंतांनी, नमस्कार मी हनुमंत, माझ्या राजा करता सुग्रीवा करता असे असे आम्ही चाललोय, राम नावाच्या दक्षिण उत्तरेतल्या राजाची राजपुत्राची पत्नी रावणानं पळवली ती शोधायला आम्ही चाललोय, आम्ही या गुहेत फसलोय, आम्हाला फक्त बाहेर कसं, आमचं खाणं पिणं चांगलं झालं आम्ही, कारण आम्ही त्याच्यावरच जगणार आहोत, आम्हाला फक्त बाहेर कसं पडायचं एवढं सांगाल का. स्वयंप्रभेनं त्यांना बाहेर कसं काढलं ते नंतर सांगतो, पण इथे काही रामायणकारांनी छान हे केलं की स्वयंप्रभा सांगते सीतेला शोधताय ना, म्हणजे शांतीला शोधताय ना, ती बाहेर शोधू नका, ती आज शोधा. शांती कुठे बाहेर मिळत नसते, डोळे मिटा, अंतर्मुख व्हा, बहिर्मुखतेनं जीवाला शांती मिळत नसते, अंतर्मुख व्हा, ध्यानस्थ व्हा, थोडक्यात मेडिटेशन करा असं काही रामायणकारांनी त्याचा अर्थ केला. कारण तिनं सांगितलं मी तुम्हाला कसं बाहेर काढलंय तुम्हाला कळता कामा नाही, म्हणून तुम्ही डोळे मिटा, घट्ट डोळे, कुणी उघडे नाहीत ना तो इथेच राहील म्हणले. सगळ्यांना बाहेर जायची काय करकसून डोळे. आणि जेव्हा थोड्या वेळाने एकदम उजेड आहे असं बाहेर एकदम उजेड आहे, प्रकाश सूर्यप्रकाश वाटायला लागला, डोळे उघडले तर ते दक्षिण समुद्र किनाऱ्यावर होते. थोडक्यात याचा असाही अर्थ घेता येईल आपल्याला,
की आपल्याला सुद्धा सीता म्हणजे शांती शोधायची असेल तर शांती शोधायकरता आपल्याला केव्हा तरी मेडिटेशन करावं लागेल, ती प्रक्रिया समजावून घ्यावी लागेल. नुसतं वर साधना उपासना करून ते होणार नाही. आणि प्रॉपर अगदी नेमके मेडिटेशन आपण जर करत गेलो तर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सूक्ष्मदेहामध्ये असणाऱ्या बुद्धी नावाच्या तत्वाच्या मागे असणाऱ्या आत्मतत्वाचा आपल्याला बोध होऊ शकतो. इंद्रियाणि पराण्याहोर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे परतस्तु सः. त्या बुद्धीच्याही पलीकडे असणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याची प्राप्ती झाली की शांती लाभेल, असा अध्यात्माचा अर्थ काही रामायणकार निवेदित केलाय. तोही आवश्यक आहे कारण याही वळणावरती अनेक श्रोते असतात, आपण सगळेजण असतो. की जशी नीतिमत्ता आवश्यक आहे, जशी भक्ती आवश्यक आहे, जशी प्रपत्ती आवश्यक आहे, तशी शांती पण आवश्यक आहे. आणि आता हे गेले तिथे पोहोचले, आता मुंदे येणू इला, मुंदे म्हणजे पुढे, येणू म्हणजे काही, इल्ला म्हणजे नाही. फक्त समुद्र 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 निळशार पाणी त्या समुद्राचं पाहिलं. आता काय समुद्रात उड्या मारायच्या काय? आता कुठे सीता शोधणार? संपला ना, समुद्रच लागला. आणि म्हणून सगळे जण तिथे बसले बराच वेळ, काय करायचं काय करायचं काय करायचं. आणि आता शेवटी या अंगदाने सांगितलं की मी खरं सांगतो आपण आता सीतेला शोधू शकलो नाही हे सांगायला घरी नको जायला, कारण काका एवढा कडक स्वभावाचा आहे माझा की तो आपल्या सगळ्यांना 200,000 वानरांना मृत्यूदंडाची शिक्षा देईल. त्यापेक्षा आपण असं करूया, इथे प्रायोपवेशन करूया. प्राय म्हणजे हळूहळू, उपवेशन म्हणजे जेवण खाण बंद करूया. आणि म्हणून आपण इथे प्रायोपवेशन करून मरून जाऊया, परत नको जायला. आणि सगळ्यांनी दक्षिणेला पाय केले, शेवटी दक्षिणेला पाय करतात म्हणे. ते म्हणले तीच वेळ आली आहे. सगळ्यांनी दक्षिणेला पाय केले आणि तिकडे असे पडून राहिले. असे कल्पना करा, असे हजारो वानर पडलेत, 1-2 अशा काही लेयर्स केले त्यांनी दक्षिणेला पाय करून. आता हळूहळू आता आमच्यातले अन्न संपलं ना, अन्न अंगातलं संपलं की प्राण जाईल म्हणून वाट पाहत आहेत. इतक्यात त्यांच्यावरती मोठी सावली पडली सगळ्यांवर, मोठ्याच्या मोठ्याचे कुठल्या तरी प्राणी आल्या. वा मस्त, आता माझ्या नाश्त्या जेवण्याची खूप दिवसाची व्यवस्था झाली म्हणायचं. असं तो बोलायला लागला. कोण यांनी पाहिलं वरती कोण आहे, उठून बसले लगेच. अरे कोण? अहो दोन्ही पंख नसलेलं एक गिधाड होत. गिधाड दोन्ही पंख नाहीत त्याला. इतकं अजस्त्र, 10-15 मजली बिल्डिंग. वा वाय वा, जिभल्या चाटायला लागला तो. असं आपण जसं गुलाबजाम बेसन लाडू वगैरे पाहिल्यावर वा, आज मला वाटलं होतं साबुदाणा वडे होतील. एकादशी आहे ना, गंमत करतोय बरं, नाही तर तुम्ही लगेच फोन कराल त्याला. आणि असं अगदी ते पाहत आहेत. हनुमंतानी जांबुवंताला पाहिलं, केवढं गिधाड हो ना म्हणे. ते एक गिधाड होतं जटायू नावाचं, रामांकरता प्राण दिले त्यांनी. एवढ्या 4 महिन्यात खूप चर्चा झाल्यात बरं, रामानी सगळं सांगितले वाटत काय काय घडले. जटायूनी रामांकरता प्राण दिले आणि हा रामकार्याला निघालेल्यांचे प्राण घ्यायला आलाय. जटायूचं सूक्ष्म नाव कानावरती गेलं एकदम. जटायूचं नाव कोणी घेतलं? जंबवंतने सांगितलं मी घेतलं. काय झालं? सगळा प्रसंग सांगितला. पितृवचन पालन करण्याकरता रामराय कसे इथे आले, त्यानंतर वाटेत कसा प्रसंग घडला, पंचवटीला कसे आले, पंचवटीला रावणानं कसं पळवलं आणि रावणाशी युद्ध करताना जटायू कसा मारला गेला आणि मरता मरता त्यांनी शेवटपर्यंत सीतेचं रक्षण करायला खूप प्रयत्न केले आणि नंतर आम्ही कसे आलोय वगैरे सगळं सांगितलं. अहो तो पक्षी रडायला लागला, खूप रडायला लागला. माझा धाकटा भाऊ
अशा पद्धतीने गेला, तुम्ही कोण आहात, तुझं नाव काय? त्याने सांगितलं हनुमंत. एकदम किंचित हसला, माझ्या उद्धाराची जवळ वेळ जवळ आलेली दिसतीये. निशाकर मुनींच्या इथे मी पडलो तेव्हा निशाकर मुनींनी मला शाप दिला होता. मी त्यांना विचारलं माझा उद्धार कधी होईल, ते म्हणाले इथे रामकार्याकरता हनुमंत इत्यादी वानर येतील, ते तुला वाळू या पाण्यामध्ये बुडवतील आणि मग तुला पुन्हा पंख फुटतील. जंबुवंतांनी विचारलं पण तुमचे पंख जळाले कसे? आम्ही गरुड पुत्र आहोत, शेना नावाच्या गृध्रीपासून झालेले गरुड पुत्र आहोत, पण आमच्या दोघांच्या मध्ये तरुण्यामध्ये एवढी मस्ती होती की आम्ही दोघांनी ठरवलं सूर्यापर्यंत जायचं, कोण उंच उडतोय बघूया, कोण उंच जातोय बघूया. आणि म्हणून आम्ही असे 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 उडत 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 वरती 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 सूर्यापर्यंत निघालो आणि सूर्याच्या उष्णतेचा दाह आम्हाला दोघांना व्हायला लागला आणि असह्य असह्य व्हायला लागलं. तरीही माझा जटायू वरती 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 जातो हे पाहिलं आणि पटकन मी त्याच्यावरती गेलो आणि आकाशामध्ये त्याच्यावर सावली धरली, माझ्या पंखांची सावली धरली. त्यामुळं माझे पंख जळाले पण तो बेशुद्ध पडला आणि तो कुठं पडला मला माहिती नाही, मी या भागात पडलो. निशाकर मुनींनी सांगितलेली माझ्या उद्धाराची वेळ जवळ आली आहे, असा जटायू संपला का, मला लवकरात लवकर त्या पाण्यामध्ये न्या, कुळणीमध्ये म्हणजे वाळू असते ना तिथे पाणी आलंय त्या खाडीमध्ये मला बुडवा आणि असं मला घरंगळू द्या म्हणजे माझे पंख येतील आणि ते पंख आल्याबरोबर मला माझ्या भावाकरता तर्पण करायची आहे. आणि या प्रकारे त्याला शेकडो वानर आणि असा उचलत उचलत ढकलत 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 नेला आणि पाण्यामध्ये असा ठेवला आणि तो असा 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 होत पाण्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये असा घरंगळत गेला आणि एकदम करून जादू व्हावी असे त्याला दोन्ही पंख आले आणि सर्वप्रथम रडत रडत त्यांनी आपल्या भावाकरता तर्पण केली असं वर्णन केलंय. काय संस्कृती असेल विचार करा, कसं असेल हे आपल्याला कल्पना आहे का? सगळ्या प्राण्यांच्या मध्ये ही गोष्ट असते. आता आफ्रिकेत घडलेली घटना आहे, एक हत्ती मेला, बरोबर एक वर्षानं सगळे हत्ती तिथे जमले जिथे तो मेला होता. गुगलवर आहे हे सगळं. बरोबर एक वर्ष कसं काय कळलं होत्या हत्तीनं? आणि ते रडतात हत्ती आणि पाणी उडवतात, एक म्हणजे ते तशा पद्धतीने तर्पण करतात. आत्ताच सांगतो मी आपल्याला, सगळ्यांच्या मध्ये आहे. मी सिंगापूरला गेलो होतो कीर्तनाला तेव्हा मी पाहिलं की तिथे बुद्ध लोक एक महिना महिना 15-15 दिवस असे फळांचा स्टॉल लावून कोणालाही फुकट देत होते आणि काही आग पेटवायचे आणि काहीतरी कागद त्यामध्ये जाळायचे. म्हणून दुभाषाकडून मी त्यांना विचारलं हे काय, ते म्हणले आमच्या पितरांचा श्राद्धाचा महिमा महिना आहे, श्रावणात गेलो तुम्ही म्हणून आम्ही लोकांना हे वाटतो फळं. आणि त्यांना आवडणारी जी गाडी असते ना त्या गाडीचं चित्र आम्ही जाळतो म्हणजे त्यांना तिथे ते मिळतं असा आमचा भाव आहे. इस्लाम धर्मात श्राद्ध आहे, वेगळी पद्धत आहे. ख्रिश्चन धर्मात आहे, सगळ्यांच्यात आहे बरं काय. त्यांनी आपल्या भावाचं श्राद्ध केलं आणि एकदम करून अशी एक उंच भरारी घेतली आणि गंधमादन पर्वतावर जाऊन बसला. तुम्ही सीतेला शोधताय ना, मला चाक्षुषमती नावाची विद्या अवगत आहे. चाक्षुषमती नावाची विद्या मला अवगत आहे. मला इथून सीता दिसतीये, ती लंकेमध्ये आहे. ती स्त्री मला दिसतीये इथून, मला बारीक 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 सगळे मुद्दे तिथले लोक दिसत आहेत. तुम्ही पलीकडे जाण्याचा मार्ग शोधा. मला हे माहिती असतं तर सुपर्णाला मी सांगितलं असतं की रावणाला घेऊन जाऊ नको, सुपर्ण नावाचा माझा मुलगा माझ्याकरता अन्न शोधायला आकाशामध्ये उडत उडत चालला होता. तेव्हा रावण सीतेला पळवून नेत होता, तेव्हा रावणानी भगवान शंकरांची शपथ घातली म्हणून सुपर्ण दुसरीकडे गेला, नाहीतर त्याने त्याच दिवशी रावणाला मारलं असत. जाऊ दे असू देत. आणि असं म्हणून तो संपाती नावाचा जटायूचा थोरला भाऊ भरकन उडून गेला. मी जेव्हा हे वाचलो तेव्हा थोडा वेळ थांबवायचं त्याला, थांब ना आम्हाला पलीकडे घेऊन चल ना, म्हणजे हा पुढचा प्रसंग जरा सोपा गेला असता. असं पुन्हा तेच वाक्य, तेव्हा मी नव्हतो. आणि ज्या अर्थी चक्षुष बर चक्षुषमध्ये विद्या अवगत आहे, मग त्याला नेमकं लोकेशन विचारून घ्यायचं कुठं आहे नेमकं सांगवा, म्हणजे शोधावं लागलं नसतं असो.
आणि आता चर्चा सुरू झाली, आता सीता कुठे हे कळलंय आपल्याला, जे कुणालाही कळलेलं नाहीये, कारण सगळीकडे कसं कळेल, चारही दिशांच्या वानरांना कळेल का हा इकडं पण आहे सीता? नाही. आता जायचं कसं? शतयोजन विस्तीर्णम, शंभर योजन विस्तीर्ण. एक योजन म्हणजे साधारण 7.5 मैल, म्हणजे 750 मैल असणारा समुद्र आहे, तो पलीकडे उल्लंघन करून कसं जायचं असा मार्ग शोधूया. गज नावाचा वानर पुढे आला, तो म्हणला मी 10 उड्यात जाऊ शकतो, माझी एक उडी 10 योजन जाते. बरं, ते म्हणले वाटेत काही खडक नाही ठेवलेले, समुद्रात पडला तर देवमाशाने गिळून टाकला तुला तर. गवाक्ष म्हणाला मी 5 उड्यात जाऊ शकतो, माझी 20 योजन उडी जाते. शरभ म्हणाला माझी उडी 30 योजन जाते, यादी दिली त्यांनी. ऋषभ म्हणाला माझी 40 योजन उडी जाते. गंधमादन नावाचा वानर होता, तो म्हणला 2 उड्यात मी जाऊ शकतो, 50 योजन माझी उडी जाते. पण खात्री नाही ना, वाटेत काय असेल, इथून काही 50 योजनानंतर बरोबर खडक लोकेशन बरोबर टक्क करून उडी मारली दुसरी, असं नाही करता येणार, काय असेल माहित नाही. पाण्यात नाही उडी मारणार, आपल्याला बेस चांगला पाहिजे ना उडी मारायला. यानंतर मैंद म्हणाला मी 60 योजन उडी मारून जाऊ शकतो. द्विविध म्हणाला मी 70 योजन जाऊ शकतो. जांबुवान म्हणाला मी म्हातारा झालोय, अतिवृद्ध झालोय, पण तरी माझी उडी 90 योजन जाते. काय मस्ती आहे हो, हे ऐकलं की आपण उगाच आपलं अवघड आहे, कठीण आहे, सुखाची घोळी चालू आहे मला, असेल तर असेल, ह्यात काय विशेष. अंतःकरणाचा आत्मविश्वास जो आहे तो नाही सोडायचा आपल्याला. म्हणले भाऊ हे सगळं खरंच आहे का? परवा आमचे आजोबा कॉटवरनं पडले तर त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. याचं कारण आपण स्वतःला कष्टाची सवय ठेवली नाही, हे आहे बरं. थोडी तरी कष्टाची सवय, मी नेहमीच सांगतो 3-4 मजल्यापर्यंत लिफ्टनं जाऊच नका. कोणी हार्ट पेशंट असेल तर लगेच नका, उद्यापासून करू हे, मी हे जनरल विधान करतोय. 2-3 मजल्यापर्यंत चालतच जायचं, खाली बसूनच जेवायचं. जरी घरी टेबल असलं तरी बसू शकतोय ना आपण, बसू शकत नसेल तर नाही बोलायचं मला. ते काय होतं, बसू शकत असतो ना हळूहळू सोडून देतो, बसायचं बंद होतो. आमच्याकडं अहो वृद्धांचं जाऊ द्या, आमच्याकडं आम्ही वर्ग घेतो गडावरती मे महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात. आम्हाला पहिले 2 दिवस प्रॉब्लेम येतो मुलांना खाली बसवायचा, मांडी घालून बसता येत नाही, ते असे बसतात कार्टे, त्यांना बसताच येत नाही फोल्डिंग लेगनी, कारण सवय नाही. सगळीकडं जेवणापासून शेवटपर्यंत त्याची सवय लागली ना, कॉलेजमध्ये शाळेमध्ये सगळीकडे ते टेबल. समर्थ म्हणाले मी ओवी परत सांगतो, या शरीरासारखे यंत्र आणि नाही, कशी असतील ही वृद्ध मंडळी. अतिवृद्ध तो म्हणला मी 90 योजन उडी मारू शकतो. अंगद म्हणाला मी 100 योजन उडी मारू शकतो, माझी उडी 100 योजन झाली, पण गेल्यावर मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागेल, म्हणजे विश्रांतीची गरज असेल, लगेच मी परत येऊ शकणार नाही. जांबुवान म्हणाले तुला पाठवणार पण नाही. याच कारण तू मुख्य आहेस आमचा, मुख्य माणसाला पुढे पाठवायचं नसतं. समर्थांचं पत्र आहे शिवाजी महाराजांना, धुरेने युद्धास जाऊ नये. धुरेने म्हणजे स्वतः धुरा सांभाळणं म्हणतात ना, स्वतः पुढे थांबू नका, कारण 1,00,000 मेले तरी चालतील, पण 1,00,000चा पोशिंदा जगला पाहिजे. कारण कार्यच उद्ध्वस्त होईल ना सगळं. जर महाराजांना काही झालं, समर्थांचं पत्र आहे, धुरेने युद्धास जाऊ नये, तुम्ही पुढे थांबत जाऊ नका आता, कारण तुम्ही आता जास्त व्हॅल्युएबल होत चाललाय, कारण तुमच्यावरती सगळं आहे. महाराजांना अजून 10 वर्ष मिळाली असती तर तो औरंगजेब 90 वर्ष जगतो. दुष्ट माणसं हाती जगतात, मर मर म्हटलं तरी मरत नाही, आणि चांगली माणसं गेले हो 60व्या वर्ष, 59व्या वर्ष. काय बघा ना, अजून 10 वर्ष मिळायला पाहिजे होती महाराजांना. काय आज आज काय असतं वातावरण. म्हणून
जगला पाहिजे. तुला अंगद आम्ही सोडणार नाही, तुला जाणार जा. आता प्रत्येकाची चर्चा चालली आहे, सगळ्यांच्या चर्चा चालल्या होत्या, आणि आमचे महाराज मात्र एका डोंगरावरती एका शिलाखंडावर असं डोक्याला हात लावून बसले. व्हॉट टू डू नाव, काय करायचं, कसं जायचं. आणि एकदम जांबुवंतांच्या लक्षात आलं की अरे आपल्या सगळ्यामध्ये महावीर असा शब्द वापरलाय, बरं, रामांनी पण वापरलाय, इथे पण वापरलाय, हनुमंताकरता शब्द वापरलाय महावीर. इतका पराक्रमी एवढा कुणी नाहीये, त्याचा पराक्रम सोसणारा नाहीये, त्याला फक्त आठवण करून द्यायची गरज आहे. हे एकदम जांबुवंतांच्या लक्षात आलं. आणि जांबुवान सांगतात, तरुण जो जाईल सिंधू महा, तरुण जो जाईल सिंधू महान, असा एकच श्री हनुमान, असा एकच श्री हनुमान. भुजंग धरुनी दोन्ही चरणी, झेपे सरसी समुद्र लंघुनी, गरुड उभारी पंखा गगनी, गरुड उभारी पंखा गगनी, गरुडाहून बलवान, असा एकच श्री हनुमान. गदिमानी वापरले शब्द काय, दोन्ही आपल्या पंजामध्ये भुजंग धरून, जसा गरुड आकाशात सहज जाऊ शकतो, भुजंग धरून दोन्ही चरणी झेपे सरसी जाई लंगुनी, आहे की नाही. ते शब्द वाल्मिकींनी वापरलेत अधिक असे. भुजंगानुरुद्ध पक्षी महाबाहुर महाबलहा, पक्षयोर यद बलंतस्य भुजवीर्य बलंवता, तसेच्या तसे शब्द उचललेत आमच्या गदिमाने. अंजनीचा हा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज, निज शक्तीने ताडिद दिग्गज, निज शक्तीने ताडिद दिग्गज, बलशाली धीमान, असा सूर्योदय हा वीर जन्मला, ऋषतयोजने नभी उडाला, समजून या फळ रविबिंबाला, समजून या फळ रविबिंबाला, धरू गेला भास्वान, असा एकच श्री हनुमान, असा एकच श्री. बालवीर हा रविते धरिता, भरे का परे तिन्ही जगता, या इवल्याशा बाळा करिता, या इवल्याशा बाळा करिता, वज्रधरी मघवान, असा एकच श्री हनुमान. देवेंद्राचा वज्रा घाते, जरा दुखापत होय हनुते, कोपानावर
येई वायुते कोपनावर, येई वायुते थांबे तो गतिमान असा, एकच श्री हनुमान। आणि स्तुती करायला लागले, अरे हा लहानपणी अत्यंत पराक्रमी होता, अहो जन्माला आला ना, तो जन्मालाच या कारणाकरता आला होता। अंजनी मातेनं अनेक वर्ष तपश्चर्या केली भगवान शंकरांची। एके दिनी अंजनी शंकर आला, एके दिनी अंजनी शंकर आला, एके दिनी अंजनी शंकर आला, बोलली हो त्याला पुत्र नाही मला, घ्यावा तुम्ही माझ्या पोटी अवतार, आहे अशी माझी इच्छा हो, करावा देश धर्म उद्धार, करावा देश धर्म उद्धार। आणि या करता मागून घेतलेला हा मुलगा जन्माल्यापासून, अहो जन्माला आल्याबरोबरच गगनात लक्ष गेले, जंगलात जन्माला आलाय तो, आईला पथ्य लागलं भूक लागली म्हणून आई काहीतरी फळं शोधायला गेली, हे महाराज जन्माला जन्माला पायथे पालथे झाले, पाहिला रे सूर्य उगवतोय, तांबड्या रंगाचं ऍपल आहे असं वाटलं त्याला, खाण्याचाच पदार्थ वाटला। गगनात लक्ष गेले, केले उड्डाण जनन समयास, उपमा काय वदावी या लोकी जन न सम यास। आहे का दुसरे कोणाचं बघा, 15 दिवस लागतात त्याला कुशीवर वळायला, महिनाभर असा। म्हणून त्यामुळे सगळे अलौकिक दिव्य अशा शक्ती भरलेल्या। आता इतका दंगा करायचा हनुमंत लहानमणी, खूप दंगा, आपल्या डाव्याकडेने कॉन्व्हेंट मध्ये जायचा आणि डाव्याकडेने कॉन्व्हेंट मधनं घरी यायचा, असं नाही काय, कॉन्व्हेंट म्हणजे कॉन्व्हेंट। इतका दंगा करायचा, अटुंकन उडी मारून तो पलीकडच्या पर्वतावर जायचा। आता ठिकठिकाणी पर्वतावरती ऋषी मुनी तपाला बसलेले असायचे, पहाटे सकाळी उठून ध्यानाला बसायचे, संध्याकाळी उठायचे त्यांना। हनुमंत काय करायचा, त्यांना मांडीला धरून उचलायचा आणि पलीकडच्या पर्वतावर नेऊन ठेवायचा, त्याला उचलायचा त्याच्या पलीकडच्या पर्वत। आज 5-50 त्यांचे रोज, आता तो संध्याकाळी जागा व्हायचा, गेले कुठे सगळे, पुन्हा त्याला पर्वत उतरून यायचा आणि हा पर्वत चढून जायचा। उद्योग हा झाला हो, ते म्हणले हे करतं कोण, सगळ्यांनी ठरवलं शोधायचं बरं का। आता म्हणून नुसते डोळे मिटल्याचं ध्या, आपण जसं ध्यानाच्या क्लासला करतो तसं केलं त्यांनी असं। किती वाजले, हनुमंतने एकाच्या मांडीखाली असा घातला, उचलणार बापरे जागा वाटत हा, असं प्रत्येक ठिकाणी झालं आणि लोकांच्या लक्षात आलं हे कार्य सगळं हनुमंत करतात। म्हणून सगळे ऋषी एकत्र आले, त्यांनी हातामध्ये पाणी घेतलं आणि हनुमंताला शाप देण्याकरता प्रवृत्त झाले की तुझा तुझी शक्ती या अलौकिक शक्ती आहेत ना, तुझ्या तुझी शक्ती निघून जाईल सोडून जाईल असं म्हणणार होते। पण इतक्यात अंजनी मातेने नमस्कार केला, सांगितलं राम कार्याकरता देशकार्याकरता धर्मकार्याकरता मागून घेतलंय मी त्याला, तुम्ही असं म्हणू नका, तुम्ही त्यापेक्षा असं म्हणा की त्याला विसर पडेल। कुणीतरी चेतना दिल्याशिवाय, कुणीतरी चोदना दिल्याशिवाय, कुणीतरी प्रेरणा दिल्याशिवाय त्याला हे आठवणार नाही असं म्हणा। ते म्हणले ठीक आहे, तुझ्याकरता तेवढी गोष्ट कर। आणि म्हणून हनुमंताला सांगितलं आजपासून तुला तुझ्या शक्तींचं अलौकिक शक्तींचं विस्मरण होईल, तरी उरलेल्या इतक्या होत्या। आणि जंबुवंताने विचार केला आज ती वेळ आलेली आहे की पुन्हा त्या शक्तींचं जागरण करण्याची वेळ आली आहे। माझे गुरुजी सांगतात हनुमंत आणि हिंदू समाज दोघेही सारखे आहेत, हिंदू समाजाला सुद्धा पुन्हा त्या शक्तींचं जागरण करून देण्याची वेळ आली आहे आणि म्हणून रामाचं मंदिर बांधणं चाललं आहे। सामान्य विचार करू नका, असामान्यातला असामान्य विचार करा। जगाला जर जगद्गुरु करायचं असेल भारताला, तर प्रत्येकाने कंबर कसली पाहिजे, कुठल्या पक्षापेक्षा अडकू नका, सगळ्या पक्षांनी आपल्या पायाशी आलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे की आम्ही आम्हाला मत द्याल का। सगळे पक्ष आपलेच आहेत, कुठल्या राजकारणाचं काही फंदात पडू नका, आपण इतके स्ट्रॉंग आहोत, आपण कामधेनूची लेकर आहोत।
आणि इथं जी स्तुती केली आहे ना ती स्तुती म्हणजे भीमरूपी महारुद्र आहे. आणि इतका जबरदस्त असा स्तुतीचा भाग सुरू झाला. दिरदिरताना नताना दे रे ना धीम 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 दिरदिरताना नताना दे रे ना धीम 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 दिरदिरताना नताना. हनुमंता तू जाऊ शकतोस, फक्त तूच जाऊ शकतोस. नादिर नादिर दीम नादिर दीम दित्रोम तनाना नादिर दीम नादिर दीम दित्रोम तनाना धित्रोम 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 तनाना नादिर दीम. आक्रमण आक्रमकपणा कळाय करता मी तराणा म्हणतोय. नादिर दीम नादिर दीम दित्रोम तनाना नादिर दीम 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 दिकिट दिकिट तक दीम दीपाना तक धिलांग धिरक तक दिगा दित्रोम तनाना दिर दीम तनाना तना देरे ना दीम दीम. श्री भीमरूप महाराज वज्रान मान मारुती मनोरंजन सुतराम दूत पंचन मावळण दात सगळ उडवळे दुःख कर शोकार धूर्त वैष्णव गायक दिनानाथ रूप सुंदर जगंतर माता देवदांत भोळे चंद्र लपन अलंकन लेपन लोकना जगन्नाथ प्राणनाथ पुरंदर मुंडी वंदा पुण्य शाळा भावना प्रदोष गत शंख उचली बाबा विजय लुटले पुढे काळक निकाल प्रत्येक देखता का पतिवे ब्रह्मांड मानण आवडत तुमकी नेत्रांनी चालले ज्वाळा प्रगुडी राडीला बळे पृथ्वी मुरडली माथा किरीटी कुंडले परी सुवर्ण कटिका सोटी कंडा कंडा नागर टगर प्रवेश करत कडे पडतो चपळांग वाद मोठी मावी दिली तुरी गुडी चोडी उंडाने जप तर कडे बंदरासी सरके कोण गुरु बेटले बळे आणि मग तने आले गेले मग टगले वणी गती सुरणला सान पासून ब्रह्मांड ही स्तुती म्हणजे भीमरूपी आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान. यू कॅन नवे यू मस्ट. व्हॉट यू कॅन तू करू शकतोस. नाही तुला करायचंच आहे. क्या बात आहे. ह्याला भारतीय संस्कृती म्हणतात लक्षात घ्या. हे जमेल का पण मला कसं शांबळूपणा येतं कामा नाही. आणि ज्या क्षणाला जांबुवंतांनी असं बोलायला सुरुवात केली की माझा हा पठ्या महावीर हनुमंत जाऊ शकला. तसं टायरमध्ये हवा भरल्यावर गाडी जशी उभी राहते ना एकदम असे बसले. एकदा सगळ्यांकडे पाहिलं उभे राहिले सहन होईना त्यांना अंगातली ती शक्ती आणि त्या सगळ्या शक्ती जाग्या झाल्या ज्या ऋषींच्या शापाने विसरल्या गेल्या विस्मरणात गेल्या होत्या. आणि एकदम तरत तरत आणि मा लगी मा घरी मा ईशिता वशिता सगळ्या सिद्धी अष्टसिद्धी महानिधे निधे के जाता. आणि एकदम असे आकाशापर्यंत भिडले हो हनुमान इतकं मोठं रूप धारण केलं. अरे इतका जबरदस्त असा सगळे वानर अशी पायाच्या अंगठ्या एवढी दिसायला छोटी हा एवढा महान आहे. आमच्यात खेळत होता कालपर्यंत एकदम हनुमंतानी आणि करून एक अशी चक्कर मारली. वाल्मिकी वर्णन करतात हनुमंतांच्या त्या नुसत्या त्या पर्वतावर नुसती गोल चक्कर मारण्याने तिथले अनेक वृक्ष उन्मळून पडले वादळ आल्यासारखे. आणि गंधमादन पर्वतावरती येऊन स्थिर झाले असे पाय टेकले आणि सांगितलं काळजी करू नका हा पठ्या मी सीतेला शोधून घेऊन येतो. जराही काळजी करू नका मी सगळ्यात बातमी आणतो काय काय कुठे सीतामाई आपल्या. रिलॅक्स. सगळ्यांना विश्वास दिला आणि फक्त एक जय जयकार केला जो समर्थाने उचललाय आपल्या संप्रदायाकरता. जय जय रघुवीर समर्थ. हा समर्थांचा जय जयकार नाही आहे समर्थाने रामाचा केलेला जय जयकार आहे आणि तो हनुमंतांनी केलाय.
जय जय रघुवीर समर्थ जय रघुवीर म्हणुनी उडाल जय रघुवीर म्हणुनी उडाल जय रघुवीर म्हणुनी उडाला भूभुक्कार केला भूभुक्कार भूभुक्कार हो भूभुक्कार केला भूभुक्कार केला भूभुक्कार म्हणजे काय कॉन्फिडन्स लेवल वाढवाय करताचा तो आवाज आहे हेच कुंभकू कराडे शिकवतात की नाही असं शिकवतात की नाही आपल्याकडे किती जुनं आहे बघा भूभुक्कार केला मारुतीने भूभुक्कार केला मारुतीने मारुतीने जय रघुवीर म्हणुनी उडा जय रघुवीर म्हणुनी उडाला जय रघुवीर म्हणुनी उडाला म्हणुनी उडा म्हणुनी उडाला खूप करून जे निघाले हनुमंतांनी उड्डाण केलं एक मोठी जांभई घेतली हनुमंतांनी असं वर्णन केलं हा अशी मोठी जांभई घेतली असं वर्णन करतात तस्य संस्तूय मानस्य वृद्धैर वानर पुंगवैहि तेजसा पूर्य मानस्य रूपमासीत उत्तमम यथा यथा भी यथा विजृंभते विजृंभ विजृंभ म्हणजे जांभई विशेष जांभई घेतली सिंह ज्याप्रमाणे सिंह जांभई घेतो यथा विजृंभते सिंह सिंह विवृते गिरिगभरे मारुतस्यु रसः पुत्र मारुताचा पुत्र हा तथा संप्रति जृंभते तशी मोठी जांभई घेतली मोठा श्वास घेतला आणि जो उड्डाण केलं आणि असे भगवान हनुमंत निघाले इथे किष्किंधा कांड समाप्त होतं आणि सुंदर कांड सुरू होत हनुमंताचं एवढं एकमेव कांड असं आहे की ज्यात सगळे जण हसताय बाकी सुरुवातीला दशरथ रडतायत सीता रडत सगळे पण रामानंद सीतेला सुद्धा खळखळून हसवणारे कोण असतील तर हनुमंत जीवनात हनुमंत असू द्या समर्थ म्हणाले हनुमंत आमुची कुळवल्ली बरं राममंडपा वेला गेली हनुमंताची उपासना मारुतीच्या दर्शनाला जावं नुसतं तेल नाही घालायचं भीमरूपी म्हणावी स्वतः सूर्यनमस्कार घालावेत हनुमंतासाठी हनुमंत आणि याज्ञवल्क्य हे दोघच जण सूर्याचे शिष्य आहेत लक्षात आणि असे निघाले पहिलं काय 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 झालंय पहिलं संकट आलंय ते खाऊचं लोभाचं मैनाक नावाचा पर्वत वर आला मैनाक पर्वत म्हणजे हिमालयाचा धाकटा भाऊ किंवा हिमालयातल्या राजाचा मुलगा असं म्हणा मेनाक नावाचा पर्वत होता त्याचा मुल राजा होता त्याचा मुलगा हा मैनाक पर्वत त्याला पंख होते आणि इंद्रानी वज्रानी सगळे पंख तोडायला सुरुवात केली तेव्हा हा मैनाक समुद्रात लपला आणि समुद्रात लपायला त्याला वाहून न्यायला वायूनी मदत केली होती वायुदेवाने म्हणजे वायूचा तो ऋणी होता कर्जदार होता त्याने विचार केला वायुपुत्र जो आहे त्याला पण मदत करूया नाही का वडिलांची आपण काही सेवा करू शकलो नाही आपण मुलाला मदत करतो त्याद्वारे आपण कृतज्ञ होण्याचा एक प्रयत्न करीत असतो आणि असं तो महिना पर्वतवरती उर्र करून आला आणि सांगितलं हाय आणि थोडा वेळ इथं विश्रांती घे चांगली हॉटेल्स आहेत माझ्याकडे आत्ताच्या भाषेत फक्त बोलतोय खायची प्यायची सगळी उत्तम व्यवस्था आहे थोडा वेळ विश्रांती घे पुन्हा दुसरं उड्डाण कर तुझी सेवा केल्याचं मला फळ मिळेल हनुमंतांनी सांगितलं बाबा रे मी आत्ता रामकार्याला निघालोय कार्य पूर्ण होईपर्यंत तहान भूक लागत असेल तर ते कार्य करणारा कार्यकर्ता कार्यकर्ताच नव्हे आणि रामकार्याला निघालेला असताना वाटेमध्ये मी जर खात बसलो तर हे दुसऱ्याच्या कार्यामध्ये आपलं कार्य उरकून घेतल्यासारखं याला भ्रष्टाचार म्हणतात दुसऱ्याच्या कामात आपलं काम
मी ते करणार नाही. पण तुझा सन्मान केला पाहिजे म्हणून फक्त एक त्याला टप्पल मारली, महिनाक परत आला टप्पल मारली. असा आजस्त्रच्या आजस्त्र दया होते असा मोठाच्या मोठा. हे टप्पन मारल्यावर महिनाक पर्वत खाली गेला. यानंतर नागमाता सुरसा आली आहे. पहिलं संकट आहे ते लोभाचं आहे. आपल्याही जीवनात आपल्याला काही उल्लंघन करायचं असेल ना समुद्र, तर आपल्याला सुद्धा हीच संकट येतात. पहिला खाण्यापिण्याचं संकट येतं, नंतर आपल्या बुद्धीची क्षमता टेस्ट करणारं संकट येतं. सुरसा नावाची नागमाता आली आणि तिनं सांगितलं, हा मला भूक लागली आहे. वा प्राण्या, कोण तू उडत चालला आहेस माझ्या तोंडात, जा मी तुला खाऊन टाकते. कल्पना करा, आता हनुमंत गडबडले, बापरे आता काय करायचं, तू इतकं मोठं आजस्त्र तोंड, मला खायचं आहे तुला. हनुमंत म्हणले, पण मला रामगार वगैरे काही नाही माझा. हनुमंताने विचार केला, आता पटकन आकाशातल्या आकाशात निर्णय घ्यायचा आहे. आणि हनुमंताने आपलं रूप वाढवलं, हिला असमर्थता दाखवली पाहिजे ना, तू असमर्थ आहेस मला खायला म्हणून बाजूला हो, म्हणून मोठे झाले हनुमंत. मला काय कच्चा गुरुचा चेला समजलास काय, तुझ्यापेक्षा मी मोठं तोंड करू शकते. म्हणून तिने हा मोठा कर. हनुमंताने आपलं गरिमा नावाची सिद्धी वापरली, अजून मोठं शरीर असं उंच मोठंच्या मोठं केलं. तिने अजून मोठा नाही, कधी दात काढायला वगैरे जातो डॉक्टर म्हणतात आ करा, आपल्या लक्षात राहत नाही आपण आ करा बरं. आणि आजी आ करा मोठा आजी. आजी म्हणल्या, मेल्या तोंडात जाऊन दात काढणार असेल तर बूट काढून ठेव. इतका मोठा त्या सुरसा मातेला आ करायला लावला. आणि हनुमंतांनी पटकन लघिमा नावाची सिद्धी वापरली. मंत्र म्हटल्यावर एकदम छोटे झाले चिमणी एवढे, आतमध्ये गेले आणि गदेनं प्रत्येक दात नीट आहे का टक चेक केला. ते डॉक्टर चेक करतात ना आपले, टक 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 टक. तुला तोंड मिटता आलेलं नाही हा तुझा प्रॉब्लेम आहे, आता बाजूला हो. सुरसा मातेने सांगितलं, देवतांनीच मला तुझी परीक्षा घ्यायला पाठवलं होतं, तू या परीक्षेत पास झालास, तू बुद्धिमत्तां वरिष्ठम आहेस, लोभानी तू मोहित झाला नाहीस खाण्यापिण्याला, दुसऱ्या याही संकटाला तू पार केलायस, मी तुला आशीर्वाद देते. हनुमंत पुढे निघाले. तिसरं संकट आले लंकेला पोचता पोचता सिंहिका नावाच्या राक्षसीचं. ही सिंहिका काय करायची, वरून जर कोणी चालायला लागला की त्याची सावली धरायची आणि ती ओढायची. याचा अभ्यास करावा लागतो, सावलीला धरून कसं ओढता येईल, आम्हाला माणसाला धरून ओढता येत नाही. काहीतरी असं असणार आहे की ते फोटॉन काय होतं, सावली म्हणजे काय, जिथून फोटॉनचे कण गेले नाही ते तिथं तशी शॅडो पडते, बाजूकडे फोटॉनचे कण गेले इकडून इथं येतो, हे फोटॉनचे कण इथं अडकत आहेत ना, म्हणजे अडतायत ते फोटॉन म्हणजे प्रकाशाचे कण, आणि म्हणून मी तुम्हाला दिसतोय. जर मी असं झालं की मी ते फोटॉनचे कण माझ्यातनं पास होतील असं जर मी शरीर बनवलं तर मी तुम्हाला दिसणं बंद होईल. आणि मग असं केलं की सावली पडते. आणि असं त्या सावलीचा आणि आपला काहीतरी संबंध आहे, तो संबंध वापरून कसं विज्ञान असेल याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि ओढायचा प्रयत्न करते हनुमंत, म्हणतात मी इतका 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 फास्ट जातोय, तरी असं का होत आहे. काही वेळा गाडीचा हँडब्रेक लावूनच गाडी चालवतात की नाही लोक, 2-5 किलोमीटर आत रेस करतात जातच नाही. मग शेवटी मी आगर असलेला मी म्हणतो अरे हँडब्रेक. तसं काहीतरी होत आहे. पाहिलं हनुमंताने अती अशी अशी ओढते, कानफाटात देऊ म्हणून इतक्या जोरात भरकन भरकन आले, एक जी कानफाटात खंडकन वाजवली तिचं लगेच लगेच पोचवायचीच तिला. इति श्री देवाखंडे. आणि हनुमंत निघाले. आणि संध्याकाळच्या वेळेला लंकेच्या अलीकडे समुद्र तीरावर लँड झाले, खाली उतरले. विचार केला, रात्र होऊ द्या, थोडी संध्याकाळ व्हायला लागू द्या. आत्ताच जर मी गेलो आणि जर मी दिसलो तर ओम फस होईलो काम. काम महत्वाचं आहे लक्षात घ्या, गडबड नाही महत्वाची. हनुमंताच्या आणि सुग्रीवाच्या चरित्रात आपल्याला हा महत्वाचा फरक दिसेल. हनुमंत कायम विचारपूर्वक काम करतात आणि सुग्रीव हिरो बनायकरता काम करतो, हे आपण पाहणार आहोत नंतर. सुग्रीव खूप सज्जन आहे, त्याबद्दल प्रश्न नाही आहे, पण त्याला असं दाखवायचं अरे इतकं सहज मी काम केलं आणि त्या घोटाळ्यात त्यांनी 50 चुका करून ठेवल्या, खूप चुका केल्या.
सुग्रीव सज्जन आहे, रामांचा अघट्ट मित्र आहे, रामांनी त्याला भाऊ मानलाय. पण फार सुंदर नंतर विक्रम प्रथम योजना हे वाक्य लक्षात ठेवा. आधी प्लॅनिंग करा. फार सुंदर वाक्य आमच्या प्लेटोचं, प्लॅन द वर्क अँड वर्कआउट द प्लॅन. प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करा, असं नुसतं हो प्रवचन कीर्तनाचं सुद्धा प्लॅनिंग करावं असं समर्थन लिहिलेलं आहे. जे आठवेलं ते गावे हे मूर्खपणं. त्याने म्हटलं गेलो उत्स्फूर्तपणे कीर्तन. उत्स्फूर्त कसलं? उत्स्फूर्त यावं, पण तू प्रॅक्टिस करायला पाहिजे, अभ्यास करायलाच पाहिजे. अभ्यास हे प्रकट व्हावे, नाही तरी झाकून असावे, प्रकट होऊन नासावे, हे विहित नव्हे. नियोजनबद्ध काम. आत्ता नको जायला. आणि हनुमंताना अंदाज आला, आता आपण पुढे जाऊया. हळूहळू हळूहळू पुढे जायला सुरुवात केली, आगे कूच करायला. आणि आता लंकेचे तट जिथे लागणार आहेत, लंकेमध्ये आत प्रविष्ट करण्याकरता होण्याकरता जिथे प्रत्यक्षामध्ये प्रवेशद्वार आहे, त्याच्या अलीकडे हनुमंतानी छोटं रूप घेतलं, चिमणी एवढं सगळ्या. अणिमा लघिमा गरिमा इशिता वशिता कामवासयिता मनोजव अशा 24 महासिद्धी आहेत. त्यातल्या 8 सिद्धींवर हनुमंताची तर मास्तरी आहे. अष्टसिद्धी नऊ निधी के दाता म्हटलंय बघा तुलसीदासाने. आणि लहान झाले आणि हळूच असे 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 उडत चालले पक्षासारखे. मग तिथूनच जायला जागा होती. तिथे एक महाभयंकर द्वारपाल उभी होती. तिनं सांगितलं, तिचं नाव लंकिणी. आता मध्ये तोमर नावाचं काटेरी शस्त्र. काय रे पुढं अल्लास? हा मी एकदम. पण त्याला खाली आता छोट्या रूपात 5-1 वर्षाचं वानर असं, 2-3 फूट असं छोटंसं वानर. काही नाही माते, मी टुरिस्ट विसा फिरायला आलो होतो. फिरायला आला होतास? मला काय समजलास? मला भूक लागली आहे, संध्याकाळचा नाश्ता म्हणून तुला उचलते आणि काकडीसारखं करा 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 खाऊन टाकते. हनुमंताने विचार केला, आता काय प्रॉब्लेम आहे, काय करावं? पटकन सुचलं पाहिजे हो. 15 दिवसांनी सुचून काय उपयोग आहे? पश्चात बुद्धी ब्राह्मणी या म्हणतात ना. हनुमंत एकदम तिच्या उंची एवढे झाले. आणि प्रभूंनी विचार केला, स्त्रियांवर कधी हात उगारू नये असं शास्त्र सांगतं बरं का. आणि अगदी नाईलाजच झाला तर उजव्या हाताचा मनुष्य त्याने डाव्या हाताने फटका द्यावा, म्हणजे हळू लागतो, म्हणजे सोय सांगत नाही बरं ही. भुवानी सांगितलं असं नव्हे. हनुमंताने डाव्या हाताने एक तिला खाटकन चपराक दिली तिच्या उजव्या गालावर, एकदम रक्त ओकायला लागली. आणि एका मिनिटात ती एकदम चांगली झाली. का? ही वास्तविक लंकेची ग्रामदेवता आहे लंकिणी. पण कुबेरानी जेव्हा हार मानली आणि रावणानं जिंकली लंका, तेव्हा या ग्रामदेवतेची पूजा करायच्या ऐवजी या ग्रामाच्या रक्षणाकरता बाहेर डोअर किपर म्हणून तिला बसवली होती. अहो ती ब्रह्मदेवाला शरण केली, ब्रह्मदेवा हे काय बाबा, माझी पूजा व्हायच्या ऐवजी मला डोअर किपर बनवलंय, द्वारपाल बनवले, ही काय पद्धत आहे? ब्रह्मदेव म्हणले, भाई माझं काही चालणार नाही, कारण त्यांनी तपश्चर्या केली. एक काम कर, तू वाट बघत राहा, तुझं काम नीट करत राहा, म्हणजे एक वेळ अशी येईल की तू यातनं सुटशील. ती म्हणली, काय मला ती एक्सपायरी डेट सांगून ठेवा माझी, यातनं कधी बाहेर. ते म्हणले, राम कार्य कराय करता हे वानर इथं येईल, ते तुझ्या थोबाडीत दिले, तुझ्या तोंडातनं रक्त येईल, तो दिवस समज की आता लंका पडणार. हिला इतका आनंद झाला. ती काय म्हणते तुलसीदास वर्णन करतात, की या जगामध्ये स्वर्ग मोक्ष असे सगळे एका बाजूला ठेवा आणि सत्संगाचा एक क्षण एका बाजूला ठेवा. जास्त किमतीचा सत्संगाचा एक क्षण आहे. तात स्वर्ग अपबर्ग तात स्वर्ग अपबर्ग धरिय तुला एक अंग तात स्वर्ग अपबर्ग धरिय तुला एक अंग तूलनता ही सकल मिली जो सुख लव सत्संग सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की पवन सुत हनुमान की बोलो रे भाई सब संतन की यू मे गो जाऊ शकतो.
आणि हनुमंत कुठे कुठे गेले. हनुमंतांनी राक्षसांचं अवलोकन करीत 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 एक एक प्रांत, एक एक विभाग बघायला, एक एक बिल्डिंग बघायला सुरुवात केली. आणि जशी जशी रात्र होती आहे तसे तसे बाजार फुलत आहेत. आपल्याकडे हनुमंतांनी विचार केला, आमच्याकडे संध्याकाळ झाली की दुकानं बंद होतात, रस्ते सामसूम होतात, लोक विश्रांतीला जातात, इथं बरोबर विरुद्ध. बंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात को खाओ पिओ, सीताबर्डीला जाऊन. मी शिकायला होतो इथे 3 वर्ष. म्हणले बुवा येत आहे का? पहाटे 2 मला उठवलं. म्हणलं 2 कुठे उठवलं मला? म्हणले 2 पोहे खूप छान मिळतात इथे, कुठल्या पुलाखाली इथे बघा. माझ्या काही नशिबात नाहीत कारण मी बाहेरचं खात नाही, पण फार टेस्टी मिळतात म्हणे. रात को खाओ पिओ, दिनको आराम करो. ज्या वेळा भगवंतांनी बनवल्या ज्या करता त्याकरता वापरल्या पाहिजेत ना. नाईलाज झाला काही तुम्ही जर काही रात्रपाळी करत असाल, खाण्यापिण्याची व्यवस्था झाली पाहिजे, तो विषय वेगळा. बरं, मी काही हे टिंगल म्हणून म्हणत नाही. इथे म्हणे रात्र जशी होती तसे बाजार फुलत आहेत, मांसाच्या विक्र्या होत आहेत, मद्याची विक्री होती आहे. आणि अजून एक हनुमंतांनी एक गोष्ट तिथे पाहिली की सीतेला रामाने पळवून आणलं याबद्दल कुणी काही शब्दही बोलत नाहीये. आमची सोय चांगली मिळते ना, आम्हाला फुकट मिळते ना, मग त्यानं पर्सनल लाईफला काही करावं. आणि हनुमंतांनी त्याच क्षणाला ठरवलं, मी सीतेच्या अपहरणाचा विषय सामाजिक बनवेन. प्रत्येकाने ठोठो केली पाहिजे, कशाला सीता पळवून आणली, आम्हाला त्रास झाला असं म्हटलं पाहिजे प्रत्येकाने. कारण आपला राजा चारित्र्यवान असावा असं म्हणणारी प्रजा असेल तर राजा चारित्र्यवान होईल ना. ते आमची सोय चांगली केली ना, बाकी त्यांनी काही अमुक अमुक करावं. ही काय पद्धत आहे? स्वार्थी दिसतात इथले लोक आणि घराघरात वाकून पाहतायत. हनुमंत इतकं सुंदर वर्णन केलं, विविध घरामध्ये डोकवतायत. विवस्त्र असणाऱ्या शेकडो राक्षसी हनुमंतांनी पाहिल्या. त्यांच्या कामक्रीडा पाहिल्या. आणि हनुमंताच्या मनात आलं की अरे मी असा ब्रह्मचारी आहे की माझ्यासारखा ब्रह्मचारी जगात नाही आहे. अशा मी अशा स्त्रियांना पाहणं हे उचित आहे का? 8 प्रकारचे भोग सांगितले. प्रत्यक्षात मैथुन नावाचा भोग शेवटी जिथे ब्रह्मचर्य स्खलित झालं असं आपण समजतो, पण शास्त्राप्रमाणे स्त्रीनं पुरुषाकडं, पुरुषानं स्त्रीनं, स्त्रीकडं त्या अर्थानं पाहिलं की त्याच क्षणाला ब्रह्मचर्य स्खलित झालं असं शास्त्र सांगतं. हा पहिला भोग आहे, दृष्टादृष्ट भोग. मग स्वप्नावर म्हणजे विचार करणं त्यांचा असे. आणि मग शेवटी मी आता म्हणलं तसं, हे माझं चुकतंय का? अरे माझं ब्रह्मचर्य भंग झालं तर काय उपयोग आहे? कसला जॉब आहे हा थोडक्यात? आणि लगेच विवेक केला हनुमंतांनी. हे वाल्मिकी रामायणातलं सांगतोय बरं. हनुमंत विचार करतात, इतक्या अशा प्रकारच्या स्त्रिया पाहिल्यानंतर सुद्धा माझ्या चित्तामध्ये कामाची एक रेषही उमटली नाहीये, म्हणजे माझ्या रामांची कृपा आहे. आणि मला सीता सापडणार आहे ती काय हरणांच्या कळपात सापडणार आहे का? त्याकरता मला स्त्रिया शोधाव्या लागणार आहेत. स्त्रियांच्या गर्दीतच पाहायला लागेल ही सीता आहे का, ही सीता आहे का. हनुमंतांनी रावणाचं पुष्पक विमान पाहिलं, अत्यंत स्वच्छ स्फटिकाच्या जमिनी, सोन्याचे खांब, त्याला 5 आणि हिरे जडवलेले. तिथे रात्रीच्या वेळेला सुद्धा सेवक मंडळी उभी होती. हे आळूस छोटं रूप घेऊन इकडे तिकडे फिरतात, फुई फुई असे सगळीकडे फिरतात. पुष्पक विमानात तिला ठेवलं नाही ना. रावणाच्या घरी तो आलाय आणि मस्त असा मोठाच्या मोठा पलंग, त्या पलंगावरती अतिशय सुंदर दिसणारा रावण, आणि त्याच्या शेजारी
सीतेच्या वर्णनाशी जुळणारी, साधारण जवळपास जुळणारी एक सुंदर स्त्री झोपलेली पाहिली आणि हनुमंताला आनंद झाला, सीता सापडली. आणि लगेच गंभीर झाला, राम तिकडे इतके दुःखात आहे आणि सीतामाई असं वागणं शक्य नाहीये, म्हणून नीट पाहिलं आणि लक्षात आलं ही मंदोदरी आहे, ती पण अतिशय सुंदर आहे. असा विचार करीत 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 हनुमंत अनेक ठिकाणी आलेत आणि असा एका सौधामध्ये येऊन बसला आणि हनुमंताला डोळ्यातनं पाणी यायला लागलं. 13वा अध्याय सुंदरकांडातला वाचून बघा. हनुमंत रडू लागले, डोळ्यात पाणी आलं त्यांच्या, खूप खिन्न झाले. रावणाने सीतेला खाल्लं तर नसेल ना, आणि जर खाल्लं असेल तर सीता मला सापडणार नाही. आणि ही बातमी मी रामाना दिली की राम त्या क्षणाला देह टाकून देतील, लक्ष्मणही संपेल, माझा सुग्रीवही संपेल, काय अवस्था होईल त्या कौसल्या मातेची, असं भरभर भरभर विचार करत जातो. लगेच विचार झटकून टाकतो, असा कसा विचार करतो मी नकारात्मक, असं असणं शक्य नाही. नव्या जोमानं खूप विचार करून एक बाजू राहिली, म्हणला अशोक वनामध्ये येऊन बघूया. अशोक वनामध्ये अनेक पुष्करणी आहेत, म्हणजे छान तलाव आहेत. त्या तलावर संध्याला येईलच ना आता पहाटे, म्हणून असा एका ठिकाणी येऊन बसला. मध्ये एक दोन तास गेलेत या, म्हणजे पहाटेचे 3 वगैरे वाजले असतील, 3-4 असतील. आणि इतक्यात मोठी दीप शोभा करून एक मिरवणूक येताना त्यानं पाहिले, मोठे बत्त्या वगैरे असतात ना त्या, आणि ढोल लेजीम तसे. त्यांनी नीट पाहिलं, तो रावण आंघोळ करून संध्याबिंद्या करून येत होता आणि इतक्या पहाटे सुद्धा त्याच्यावर शिरस्त्राण धरलं होतं ऊन लागू नये म्हणून छत्र. आणि असा 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 आला आणि हनुमंत तिथे पाहतोय की तो एकदम असा वळला. हनुमंतने लांबनं पाहिलं आणि एका स्त्रीजवळ येऊन थांबला. शिंशुपा वृक्षाखाली अत्यंत गलितगात्र स्थितीमध्ये एक स्त्री बसली होती आणि हनुमंतांना लक्षात आलं हीच ती. हीच ती रामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी. चंद्रविरहिणी जणू रोहिणी, व्याघ्री माझी सुकली हरिणी. शेन कोटरी पसे पक्षिणी, हिम प्रदेशी थिजे वाहिनी. रामांची स्वामिनी, हीच ती रामांची स्वामिनी. मलिन कृशांगी तरी सुरेखा, धूमांकित ही अग्निशलाका. शिशिरी तरीही चंपक शाखा, शिशिरी तरीही चंपक शाखा. व्रतधारिणी दिसे योगिनी, रामांची स्वामिनी. हीच ती रामांची स्वामिनी. आणि इतक्या तिच्या जवळच येऊन पोहोचला तो रावण. आणि रोजच्या प्रमाणे विचारायला लागला, पहिल्यांदा प्रेमानं आणि नंतर चिडून सुरुवातीला विचारतो, मग काय ठरलं तुझं सीते, मला वश होणार ना तू? अगं रामाचा विचार तर सोडून दे, राम नाही येऊ शकत. एवढा शतयोजन विस्तीर्ण समुद्र उल्लंघन करून कुणाला येणं शक्य आहे का? सीता काही बोलत नाही. सीते बोल बोल, वर्ष तुला दिलाय, त्यातले 8 महिने होत आलेत, अजून 4 महिने राहिलेत, लवकरात लवकर तू वश हो. स्वर्गातल्या देवतांना सुद्धा जे भोग दुर्लभ आहेत असे मी तुला देईन, काही काळजी करू नको, मी तुला पट्टराणी करीन.
कामांचा काय विचार करते ग तू? क्षुल्लक कावळ्यासारखा आहे तो राम आणि मी गरुडासारखा आहे. अशी दोन चार वाक्य ऐकल्यावर एकदम फणकारली. हो, रोज नुसती ऐकून घ्यायची, आज एकदम फणकारली. तिनं समोरचं एक गवत जे असताना ते गवताची काडी घेतली आणि त्या काडीशी बोलायला लागली. पूर्वी असं माध्यम घेऊन बोलायची पद्धत होती. अगदी नवरा बायको सुद्धा एकमेकांशी बोलायचे नाही, अहो ऐकलं का असं बायको म्हणायची. किंवा मुलाला सांगायची, बंड्या स्वयंपाक झालाय बरं, म्हणजे बाबाला कळायचा बंड्याच्या. मग बाबा म्हणायचे, बंड्या आईला म्हणावं 10 मिनिटात येतो. पूर्वी पद्धत होती अशी. आता गड्याला हाक मारतात का नवऱ्याला हाक मारतात कळत नाही. एका घरी गेलो मी, ते म्हणले आमच्या बंडूचा वाढदिवस आहे, याल का? म्हणलं चालेल. आम्ही तिघ जण गेलो, बंडू करता बॅट आणि चेंडू घेऊन गेलो. वाढदिवस आहे लहानपणीच करायचं, वाढदिवस काय काय 87 वर्षाच्या म्हाताऱ्याचे करायचे का? 87 मेणबत्तीपेक्षा म्हटले 100 दिवास लावा तो. आणि इतक्या जोरात फू केलं की कवळीच पडली त्या केकवर. खा आता प्रसाद म्हणून सगळ्यांनी धरित्रीपणा. म्हणून म्हटलं कुठं आहे बंडू? तो काय म्हणले दाढी करतोय. हा बंडू आता बॅट आणि चेंडूचं काय करू म्हटलं मी. आपले आई वडील आठवा. आज आपणही खूप तसेच आहोत, पण आपले आई वडील आठवा कसं बोलायची पद्धत होती. कोणाला तरी माध्यम घेतलं जात असे. रावणाकडे बघत नाही ती, अशी त्या गवताशी बोलते. ती म्हणते, तुमच्या लंकेमध्ये एकही शहाणा मनुष्य नाही का? सगळे एकही शहाणा मनुष्य नाही का? सगळेच मूर्ख आहेत का? मूर्खांचे सरदार सगळेच मूर्ख. काय बोलतेस? अरे कावळा आणि गरुड हे बोलायची लायकी तरी आहे का तुझी? जर तू माझ्या प्रभूना कावळा म्हणतोयस आणि तू गरुड म्हणतोयस, तर तू मला त्यांना जिंकून का नाही आणलंस? चोरासारखं पळवून का आणलंस? लांडगा आहेस तू आणि माझा पती सिंह आहे. लंकेत कोणी शहाणं नाही करे. 3 प्रश्न विचारलेत. पहिला मुद्दा प्रश्न विचारला, जर तू पराक्रमी असे वल्गना करतोस तर मला पळवून का आणलंस? समोर युद्ध का नाही केलं? कपट का केलंस? एक मुद्दा. दुसरा, लंकेत कुणी शहाणा नाही का? एकही शहाणा नाहीये की तुला उपदेश करेल मला परत नेऊन पोहोचव. आणि तिसरा प्रश्न, असं जर तुझ्या मंदोदरीशी कुणी वागलं तर चालेल का? हे म्हणल्यावर हा भडकला, शस्त्र विकसित केलं आणि धावत आला. आता मारतो, 2 तुकडेच करतो म्हणला तुम्हाला. इतक्या धान्य मालिनी माग ओढलाय. धान्य मालिनी म्हणजे त्याची पत्नी बरोबर होती, तिनं माग ओढलाय. रावणा काय या कृषांगीकडे माग बघतोस? ही अशी कृष असणे मानवी स्त्री हिच्याकडे काय बघतोस? चल देवतांना दुर्लभणारे भोग मी तुला देते, चल. इथून तो निघाला, पण सगळ्या राक्षसींना सांगून निघाला की अरे 8 महिने झाले तुम्हाला माझी स्तुती करून तिला माझा आणू नाही, तिला माझ्या करता अनुकूल बनवता येत नाही. कसल्या तुम्हाला मी मारीन बरं का? ठार करेन मी तुम्हाला. त्या घाबरल्या सगळ्या. बाबरे आता काय? काही नाही, तुम्ही हे काम करा, तिच्या समोर माझी सतत स्तुती करत जा, तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम निर्माण होईल असं काहीतरी करा, मी तुम्हाला बक्षीस देईन. आणि रावण ज्या वेगानं आला त्याच्या अनंतपटीनं अनेक पटींच्या वेगानं निघून गेला. आणि एक एक राक्षसी समोर येते, एक अशा सगळ्यांनी तिला घेरलंय. हनुमंत पाहत आहेत. हिला म्हणाले, मी हिचे डोळेच खाऊन टाकते. एक म्हणते, हिचे दोन्ही डोळे असे उपटते उपसते आणि गुलाबजाम खातात किंवा लाडू खातात असं टकटक खाऊन टाकते. दुसरी म्हणली, मी हिची जीभच ओढते आणि चावून खाते. तिसरी म्हणाली, मी हिच्या घशात हात घालते आणि हिची प्लिहा हिचं हृदय असं फोडते आणि खाते. अशा कानाशी बोलतायत हो. ती म्हणाली, हो हो खाऊन टाका मला, मारून टाका, मला जगण्याची इच्छा नाहीये, मीच स्वतः फास घेते इथे माझ्या वेणीने. इतक्या त्रिजटा नावाची राक्षसी तिथे येते, सगळ्यांना दूर करते. चला बरं, दूर कशा? आता पहाटे मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये
रामदूत म्हणून एक वानर इथं आलो. हनुमंत ऐकतात मी स्वप्नात कधीपासून जायला लागलो. आणि त्यानं सीतेला निरोप सांगितला आणि निरोप सांगून तो लंकेला जाळायला गेला आणि अर्धी लंका त्यानं जाळली. हनुमंत म्हणले हे लेटेस्ट फॅक्स आलेला दिसतोय प्रभूचा, हे पुढची ऑर्डर ती आहे वाटतं. आणि लंका जिंकली ना तर रामाचे सैनिक आपले काय हाल करतील, लांब जा बरं. सगळ्या घाबरल्या, बापरे ब्रिजेटा त्यातली सिनियर मोस्ट होती ती जाऊन आणि सीतेला बाळा काळजी करू नको, येतील बरं राम. तसे वाईट वाईट वागले त्यांचे आपण उल्लेख करतो, ते तिथे तग धरून राहायला कोणीतरी कारणीभूत पण झालं असणार आहे ना. आणि त्रिजटाही लांब गेली आणि ही आता झाडाला टेकून बसली, रडतीये फक्त. हनुमंताला वाटलं इथे जाऊन एकेकाला वाजवून राग आला हनुमंताला, पण नको, ज्या कार्यालय ते आलोय ते कार्य महत्वाचं आहे. काय करू बर मी जर समोर जाऊन असा उभा राहिलो, छोटा वानर 5-2-3 फुटाचा असा छोटासा असा उभा राहिलो तर ती घाबरेल, माझ्याकडे बघणार नाही. रावणच वेश पालटून आला म्हणून आरडाओरडा करेल आणि सगळ्या राक्षसी माझ्या अंगावर धावून येतील, सगळं कार्य चौपट होईल. काय करू बर सीतेला सगळ्यात प्रिय गोष्ट कुठली आहे? रामराय. रामाला मी इथे उपस्थित करू शकत नाही, पण रामाचं काय उपस्थित करू शकतो? तर रामांची कथा. आणि एकदम क्लिक झालं. याला मी खूप वेळ लावतोय सांगायला, हे पटापट पटापट झालंय. आणि हनुमंतानी वरतीच त्या शिमशुभा वृक्षाच्या वरती तिकडे हळूच येऊन बसले आणि बारीक सीतेला ऐकू जाईल अशा पद्धतीनं गाणं म्हणायला सुरुवात केली, भजन म्हणायला सुरुवात केली, पूर्ण रामचरित्र सांगायला सुरुवात केली. दूर दूर उत्तर भारतामध्ये अयोध्या नावाच राज्य, तिचे कान टवकारले गेले. 8 महिने तितके गोड स्वर ऐकायला मिळाले नव्हते, असं त्यांची गाणी. इतकं गोड. त्या अयोध्येचे राजे दशरथ महाराज त्यांनी अश्वमेध नावाचा यज्ञ केला. त्या अश्वमेधामध्ये स्वतः अग्नि नारायणाने प्रसाद दिल्यानंतर श्री राम श्री लक्ष्मण श्री भरतजी आणि श्री शत्रुघ्नजी अशा 4 पराक्रमी महापुरुषांचा जन्म झाला. राम लक्ष्मणांना न्यायला विश्वामित्र आले. सगळं चरित्र आता तिथलं इतका आवडतंय, किती गोड. तिला असं बरं वाटतंय. विश्वामित्रांबरोबर निघालेल्या रामाने त्राटिकेचा वध करून यज्ञाचं रक्षण केलं, अहिल्येचा उद्धार केला आणि ते धनुष्य भंग केलं. आणि गोड गोड अशा सीतेनं रामांच्या गळ्यामध्ये वरमाला अर्पण केली. किती दुःख जेवढं भडक असत ना तेवढं सुख जास्त आनंद देत, लक्षात घ्या. जेवढे कष्ट केले असतील ना तेवढं सुख भोगताना आपल्याला तितक्या प्रमाणात बरं वाटत असत, खूप आनंद होतोय. यानंतर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचे विवाह झाले. सगळी मंडळी अयोध्येमध्ये आली. 12 वर्ष चांगली गेली. त्यानंतर रामाना यौवराज्याभिषेक ठरला, पण मंथरेनं आणि कैकईनं असा असा प्रसंग घडवला त्यामुळं रामराय वनामध्ये जायला निघाले. आणि पती प्रेमा करता जानकी हे म्हटल्यावर ती रडायला लागली, कुठून आवाज येतो हा? पती प्रेमा करता जानकी देवी वनामध्ये आल्या. लक्ष्मण त्यांच्या रक्षणाला आहे, दोघांच्या आहे. सगळं छान चाललं होतं, 12-13 वर्ष चांगली गेली, पण अचानक माया मृगाला मोहित झाल्यामुळं रावणानी सीतेचं अपहरण केलं. त्यानंतर रामांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. राम सतत हा सीते हा सीते हा सीते म्हणून रुदन करताय, डोळ्यात पाणी आहे त्यांच्या.
त्यानंतर सुग्रीवाशी मैत्री, सुग्रीवाला राज्य मिळवून देणं, आणि सुग्रीवानी सीतामाईंच्या शोधाकरता अनेक ठिकाणी हजारो वानर पाठवले, त्यातला एक वानर इथे आलेला आहे. मोती म्हणली तो समोर काय येत नाहीये असं म्हटल्याबरोबर हनुमंत समोर आले. एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि असं केलं, काय करणार युद्धाची वेळ ती छोटी वानर काय करणार. हनुमंताने सांगितलं, माते माझ्यावर विश्वास बसावा म्हणून ही मुद्रिका बघ, हात फक्त पुढे करा. आईसाहेब हात पुढे करा, तिने हात पुढे केला, हातामध्ये ती राम नावाची मुद्रिका ठेवली. ती मुद्रिका अशी हातामध्ये धरली आणि खूप ओक्साबोक्षी रडली ती, अश्रूंचा अभिषेक केला तिनं आणि याच्याकडे पाहिलं. त्याचा जो मासूम भाव होता त्याच्याकडे हनुमंत असे उभे आहेत. बाळा ओळखली मी मुद्रिका, बर मुद्रिका अचूक मी ओळखली त्यांची, सांग अवस्था दूता रघुनाथाची, मज सांग अवस्था दूता रघुनाथाची. हातात धनुते अक्षय भाता पृष्ठी, विरहात कायते राघव झाले कष्टी, का श्यामल वलये नयन तळी चिंतांची, का श्यामल वलये नयन तळी चिंतांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. हे मज बसलेत कायते लावून कर कर्माते, विसरले कायते दुखे निज धर्माते, करितात अजुन ना कर्तव्ये नृपतीची, करितात अजुन ना कर्तव्ये नृपतीची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. प्रेम कशाला म्हणतात, इतक्या दुःखात असणाऱ्या जानकीनं मी कशी आहे सांगितलं नाही, माझे रामराय कसं आहे ते विचारलं, माझ्या रामांची अवस्था कशी आहे. प्रेमी आपल्या प्रेमास्पदाच्या सुखाची अपेक्षा करतो, आपल्या दुःखाची जाहिरात करत नाही. सोडिले नाही ना अजूनी तयानी धीरा, का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा, साह्यार्थ असतीना सैन्ये सन्मित्रांची, साह्यार्थ असतीना सैन्ये सन्मित्रांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची. करतील स्वयेना नाथमुक्तता माझी, धाडील भरतना सैन्य पदाती वाजी, कळत असे त्यास का वार्ता रघुनगरीची. काय अवस्था आहे तिथे सांग, का विपत्कालीये मोहतयांच्या चित्ती, पुसटली नाही ना सीतेवरची प्रीती,
करतील मुक्तता कधी ते वैदेहीची, मज सांग अवस्था दूता रघुनाची नाथाची। मला तो प्रसंग कधी बघायला मिळेल, त्या स्वर्ण घडीची होईन कामी साक्षी, कधी राम बाण का घुसेल रावण वक्षी, वळतील पाऊले कधी इथे नाथांची, वळतील पाऊले कधी इथे नाथांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची। जो वरीत यांचे कुशल ऐकिते कानी, तो वरी सजीव मी असेन तैसा स्थानी, जन्मात कधी का होईल भेटी तयांची, जन्मात कधी का होईल भेटी तयांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथांची। हनुमंतांनी थोडक्यात सांगितलं, माते राम तुमच्या विरहामध्ये अत्यंत व्याकुळ आहेत, पण त्यांची तब्येत चांगली आहे, पण तिला असंही नाही वाटतं का मा कसा निरोप द्यावा। माते जराही काळजी करू नका, मी तुम्हाला भीती वाटेल म्हणून या रूपात प्रकट झालोय, माझ्यापेक्षा पराक्रमी काही पद्म वानर तिथे आहेत, लंकेची चटणी करतील लंकेच्या प्रत्येक राक्षसाची, जराही काळजी करू नका। माते इतका आनंद झाला जानकी देवीना की अहो जवळपास 8 महिन्यांनी जवळपास कोणी निरोप घेऊन आलंय, आणि तोही असा स्ट्रॉंग आहे आलेला रामदूत, असा तिला आधार वाटला। हनुमंत म्हणाले, आई निघून खूप दिवस झाले घरून, भूक लागली आहे का मला? हनुमंताच्या मस्तकामध्ये डोक्यामध्ये काही प्लॅन तयार होत होता, भूक लागली आहे। जानकी देवी म्हणाली, अरे मी इथं परक्या ठिकाणी, माझ्याकडं असं आहे डोंगरे महाराज सांगायचे, भूक लागल्यावर मुलं आईकडेच जातात हो, बाप म्हणेल हे पैसे घेऊन काय झोमॅटोवर मागव काय ते कॅश ऑन डिलिव्हरी, पण छान लाडू मुलाला काय आवडतं ते सगळं पटकन समोर सर्व करणारी आई आहे बरं का, फक्त आईच असते, आईकडेच जातात म्हण डोंगरे महाराज सांगायचं। अरे माझं इथं काही नाही रे त्याच्या, मीच परक्या ठिकाणी तुला काय देऊ, पण तू ज्या वृक्ष जिथे बसले तिथे माग फलोद्यान दिसतंय ना, हो रे पण परक्या ठिकाणी काही असं खाणं ही चोरी आहे ना, हा एक आहे जमिनीवर पडलेलं जे फळ असताना ते भूक लागलेल्याच असतं असं शास्त्र सांग। हनुमंत म्हणले, होय ना जमिनीवर पडल्यावर माझा आहे ना, मग काय काळजी आहे, ह्यालाच म्हणतात पडत्या फळाची आज्ञा। आणि आता प्रभूंनी जो पराक्रम केलाय ना त्याला तोड नाही इतिहासात, हो तोड नाही, हनुमंत जे घुसले भरा 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 आणि भरा 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 ते सगळेच्या, कारण ठरवूनच आले, चुकून बिकून काही नाही, ही केम ही सॉ अँड ही कॉन्कर्ड, गदा 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 हलवावे वृक्ष, बदा 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 फळ पडायची आणि ते खदा खदा हसत खाता,
समर्थांचं एक स्तोत्र आहे, अकरावी भीमरूपी, अकरा भीमरूपीतला अकरावं. अमके तमके तिथले सगळे लोक त्याला त्रास द्यायला आले. तिथला मुख्य होता माळी, जंबू नावाचा माळी, जंबू माळी. त्याला पायाखाली दाबूनच धरला तो, हनुमंताच्या मारुतीच्या मंदिरात पायाखाली दाबून धरलेला तो जंबू माळी आहे बरं का. शनी नाही आहे बरं का तो. खूप लोकांना वाटतो तो शनी नाही. शनीला ते करू शकतात तसं, पण शनीला, शनी आणि हनुमंताचं असं आहे की हनुमंतानी शनीला त्याच्या दुःखातनं सोडवलंय म्हणून हनुमंताच्या भक्तांना शनी त्रास देत नाही अशी त्यांच्यात कमिटमेंट झालेली आहे. पण तो पायाखाली दाबून धरलेला तो राक्षस आहे. मारियला जंबू माळी असं आरतीत लिहिलंय ना. आणि यांनी जे टका 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 भरा भरा खायला सुरुवात केली, पर नको नकोवाले नव्हते होते. सत्कुरच पोळी वाढा, अर्धीच वाढा, नकाच वाढू, एवढेच वाढा, एवढेच कणभरच वाढा. दोघं मला कृष्ण आणि हनुमंत एवढ्या करता आवडतात. दोघंही खादीच्या चळवळीचे आधवर येऊ. कृष्णही तसेच आणि हे महाराजही तसेच. आणि जे जे लोक आले त्या सगळ्यांना ठार केलं. म्हणजे वरवंटा घेऊन मिरच्या पूर्वी आपण अशा अशा करायचो ना, ठेचायचो. ठेचा म्हणतात, ठेचा म्हणले बुवाला, ठेचा बुवाला चटका असं. बुवाले तर त्यांना ठेचा करा असं म्हणायचं होतं त्यांना, क्षमा करा. आणि इतक्या शेकडो राक्षस मारले. तेव्हा रावणाचा मुलगा होता, त्याचं नाव अक्षय कुमार त्यावेळेचा. तो हनुमंताला ठार मारण्याकरता तिथे आला तेव्हा त्या अक्षय कुमाराला, म्हणजे रावणाला दणकाच द्यायचा आहे. रावणाचा तेजोभंग करायला आलेत हनुमंत. नुसता बाय चान्स नाही, नुसते नव्हे असे आलेत. आणि अक्षय कुमाराला जेव्हा ठार केलं तेव्हा हनुमंतनी त्याला मारला तेव्हा रावण हल्ला. रावणाने अनेक उत्तम उत्तम सैन्य पाठवले. हनुमंत म्हणले ठीक आहे, खिजविता खिजवी खिजवेना, रिजविता रिजवी रिजवेना, झिजविता झिजवी झिजवेना, विजविता विजवी विजवेना, असं समर्थांचं स्तोत्र आहे मोठं अकरावं भीमरूपी. बघा या प्रसंगाचं आहे. खूप लोक दगड मारतात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, इतक्या उंच ते बसलेत. आता ते फळं खात आहेत तर आपला काय प्रॉब्लेम आहे का? आपल्याला खाऊ देईन त्याला जरा व्यवस्थित. तो खातोय तोपर्यंत आपणही घरी विश्रांती विश्रांती घेऊन परत येऊया. आणि उद्या सकाळी 9:30 कसा तो खाली उतरला आणि काय काय उद्योग केले त्यांनी, इंद्रजिताचा सन्मान केल्यासारखं. नाही नको 9:30 विमान पुढे सरकले तर आपण 5 हां. आणि थोडा उशीर जरी झाला तरी उद्या थांबा. उद्या सगळ्यांना, म्हणजे कथेला आलेल्यांना प्रसाद आहे, 12:30 आलेल्यांना नाही. 9:30-10 जे येतील त्यांना प्रसाद आहे. सगळ्यांना महाप्रसाद आहे बरं, सगळ्यांना आहे उद्या. मी आजपासून उपवासच करणार आहे, त्यामुळं म्हणजे एकादशी तशी आहेच आहे माझी. हां, बोलण्याचा भाव असा श्रोते हो. मोठं आहे रामचरित्र, अजून 2 दिवस वाढवायला पाहिजेत असं वाटतंय आता. कसं काय काय घडलं याचा तपशील आपण उद्याच्याला बघूया. आपण येण्याचं करा अशी आपल्याला फक्त विनंती करतो. आपण रामाकडे काही मागणं मागूया. कोमळ वाचा दे रे राम आणि मग थांबूया. जय जय रघुवीर समर्थ, कोमळ वाचा दे रे राम विमळ करणी. धूर्त कळा मज जन सुख कारक अंतर पारखी दे रे राम बहुजन मैत्री दे रे राम विद्या वैभव दे रे राम उदासीनता मागो नेणे दे रे राम मज न कळे ते तुझी आवडी दे रे राम दास म्हणे मज संगीत गायन दे रे राम आलाप गोडी धात माता दे रे राम अनेक घाटी दे रे राम कसाळ मुद्रा दे रे राम जाड कथा मज दस्त कटाळी दे रे राम नृत्य कला मज प्रबंध सरळी शब्द मनोहर दे रे राम सावधपण मज दे रे राम बहुत पाठांतर दे रे सद्गुण धाम उत्तम गुण मज दे रे राम पावन भिक्षा दे रे राम दीन दयाळा दे रे राम
अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगति दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, जय जय। सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा, सकृदेव प्रपन्नाय तवा स्मितिच याचते, अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतत् व्रतं महत्। मंगलं लोकरामाय रघुरामाय मंगलं, मंगलं पद्मवक्त्राय रामभद्राय मंगलं, एवं वाल्मीकिना प्रोक्तं रामायण कथामृतं, यः पठेत् रामचरितं सर्वपापैः प्रमुच्यते, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने, राम नाम वरानने, राम नाम वरानने, श्रीराम नाम नौका भवसागरे तराय, श्रीराम सुतले अफाटवारे, मन तारु त्यात पिथरे, या वादळा तुनिया तारील राम राय, श्रीराम नाम श्रीराम भवसागरे, भ्रम भो पर्यात अडली, नौका परीन उडली, धरुनी सुकाण भाती, बसले राम राय, श्री राम नाम श्री राम नाम अवसागरे, मद मोह दंभ दुसरी, किती डंखिती भिखारी, देवीश शांतवाया मांत्रिक राम राय, श्रीराम श्रीराम नाम आम्ही सर्वही प्रवासी, जाणार दूर देशी, तो मार्ग दाखवाया अधिकारी, श्रीराम भवसागरे तराय, श्रीराम भवसागरे, हा देह नाशिवंत, जाण्यास ना समर्थ, तारी तारी राम राया, दीन दास लाग पाया, श्री
राम राम जय राम जय जय राम आरती आरती उबाळू पाहू सुंदर मेघशा रत्न खचित माणिक वरणू काय मुकुटी वरणू काय मुकुटी दुर्गा वरुणी देव पुष्पवृष्टी करी ते राम श्रीराम जय राम आरती उवाडू पाहू राम आरती कणकराचे ताठ करी धनुष्य बाण करी धनुष्य बाण मारुती पुढे उभे कर जोडून श्रीराम जय राम जय जय राम आरती वाढू पाहू सुंदर मेघ श्याम राम भरत शत्रुघ्न बाई चौऱ्या डाळीती सिंहासनी आरूढले जानकी पती राम आरती उवाळू पाहू सुंदर मेघ श्याम राम विष्णुदास नामा म्हणे मागणेची म्हणे मागणेची अखंडित सेवा घडू राम चरणाची राम आरती उवाळू पाहू सुंदर मेघ श्याम राम आरती उवाळू पाहू सुंदर मेघ श्याम राम आरती उवाळू पाहू हरे राम 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 हरे 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 राम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की भगवती श्री सीता माता की जय श्री महारुद्र हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री पंढरीनाथ महाराज की जय सब संतन की जय दोन श्लोक म्हणायचे डोळे मिटून सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंदे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर उद्या सकाळी 9:30 ते 12:30 सत्र समारोपाचं सत्र आहे त्यानंतर सर्वांना भोजन प्रसाद आहे आणि नंतर कथा संध्याकाळी नाही आहे इतका वेळ बसलात तसे अजून 1/2 मिनिट बसा अशी आपल्याला विनंती आहे.